तो हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे रुद्रस मम्मा 28. तर आजच्या दिवसाची सुरुवात पावसापासून झाले आणि खूप पाऊस पडतो आहे आणि सगळीकडेच पाऊस पडतो आहे. आता जोरात येतो आहे, कमी येतो आहे, पुन्हा जातो आहे, पुन्हा जोरात येतो आहे, पुन्हा कमी होतो आहे. तर असं दिवसभर पाऊस चालूच आहे आणि क्लायमेट पण सुद्धा खूप भारी आहे. तर आता वाजलेत 11 आणि माझं सगळं आवरलं आहे. सगळं म्हणजे सगळं जेवण वगैरे, सगळं कपडे वगैरे सर्व डन आहेत. आणि हे गेलेत बाहेर, थोडं काम आहे. तुम्ही बोलाल की आजारी आहे तरी पण, एक मिनटं, तुम्ही बोलाल की आजारी आहे तरी पण कशाला बाहेर गेला वगैरे. तर बाहेर जाणं गरजेचंच आहे की घरात बसून चालणार नाही. काळजी भरपूर घेतात पण थोडं काम आहे त्याच्यामुळे गेलेत. आणि जर गेलं नाही तर मग जेवणार कसं काय, त्याच्यामुळे थोडं कामासाठी गेलेत. तर रुद्र झोपला आहे, रुद्रला झोपवले, बाकी बघा सगळं आवरले. तर ना काल मार्केटमधून आंबे आणलेले, तुम्हाला दाखवते. खूप दिवस झाला ना असं प्रॉपर ब्लॉग शूट नाही केला, त्याच्यामुळे म्हटलं. तर इथे ना फॅन लावला आहे, कपडे वाळत टाकले, त्याच्यामुळे फॅन झालं होते म्हणजे त्याला आवाज येत नाही. खूप दिवस झाले की असं प्रॉपर ब्लॉग शूट नाही केला, त्याच्यामुळे म्हटलं की आज ब्लॉग शूट करूते. आणि खरं सांगायचं तर माझी इच्छाच होत नाही आहे, अजिबात म्हणजे अजिबात इच्छा होत नाही आहे ब्लॉग करायची. काय सांगू, खूप म्हणजे खूप असं मानसिक टेन्शन आहे मला. आणि तर ते बघू शकता, काकडी वगैरे संपले, यांच्यासाठी आणले. आणि हे आंबे पण यातले 3 संपले. गाजर, कारण की ना त्यांना आता चिकन, मटण, मच्छी, कडधान्य वगैरे असं खायचं नाही आहे, फक्त अंडी सांगितलीत खायला. लाईट बंद करते, फॅन चालू करते. फक्त ना अंडी सांगितलीत खायला. आणि त्यांना कसं नॉनव्हेजची सवय, त्याच्यामुळे त्यांना जेवणच जात नाही. तरी पण मी काही ना काही असं करते. तर मम्मीने माझ्या काकडी, गाजर वगैरे सगळं दिलं, बीट वगैरे, म्हणजे खाऊ दे. तर मी असं देते. आणि गव्हाचं वगैरे काही द्यायचं नाही आहे, भाकरी फक्त. आणि भातसुद्धा जास्त खात नाही आहेत, कारण की पोट त्यांचा टाईट होतो ना त्याच्यामुळे. तर आज मी बनवलेली भाजी बनवलेली आणि भाकरी बनवलेली. तर ते केळी बघू शकता, पाहुणे येतात ना, ते केळीच घेऊन येतात. तर बरं आहे तसं, कारण की त्यांना असं सकाळी 2, संध्याकाळी 2 असं टाईम भेटेल ना, तसं त्यांना भूक लागेल ना, तसं केळी देते. केळी जरा व्यवस्थित म्हणजे होतं. तर असे फळं वगैरे आणून ठेवलीत. आणि मी त्या दिवशी सामानसुद्धा भरला, ते सुद्धा तुम्हाला दाखवलं नाही. डिमटला गेलते, थोडं पनवेलला काम होतं जरा माझं, जरा हॉस्पिटलमध्ये. आणि म्हटलं येताना ना जरा रुद्रला डायपर वगैरे घ्यायचे होते मला, त्याच्यामुळे डिमार्टला गेली आणि जरा शॉपिंग केली. आणि ना मी तिथून एक जीन्स पण घेतली, तुम्हाला दाखवते मी ना थोड्या वेळात. जीन्स आणि टॉप घेतले, आत्ताच दाखवते तुम्हाला. जीन्स आणि टॉप घेतलं आहे आणि थोडंसं असं सामान वगैरे, डाळी वगैरे, रुद्रचं किमतीचं वगैरे सगळं घेतलं आहे. थोडं स्नॅक्स वगैरे खायला वगैरे असं घेतलं आहे. तर हेच आहे म्हटलं ब्लॉगला सुरुवात करू दे, कारण की इच्छा नाही आहे पण तरी पण मला डेली ब्लॉग टाकायचं आहे. आणि जे आता रेग्युलरली ब्लॉग येतात ते आधी शूट केलेले आहेत, त्याच्यामुळे येतात. पण असं 3-4 दिवस झाले मी ब्लॉग शूट केला नाही, एकादशीने केलेला मी. आणि पाहुणे चालूच आहेत, कोण ना कोण असं ज्याला समजतो आहे तो बघायला येतो आहे. तर त्याच्यामुळे आणि बघू आता, पुन्हा कोण आलं तर बोलतील की आजारी आहे तरी बाहेर गेला. पण थोडं खरंच गरजा, खूप गरजा, महत्त्वाचं काम आहे, त्याच्यामुळे गेलेत ते. तर चला, तुम्हाला आता जीन्स दाखवते आणि टॉप दाखवते. तर बाकी काहीच नाही, अंडी बघा, अंडी जवळजवळ 1 ट्रे आणि 2 डझन, म्हणजे ती 4.5 डझन आणलेली अंडी परवाच्या 2-3 दिवस झाले. मला वाटते 2 डझन संपलेच असतील, कारण की सकाळी उकडून देते, किंवा अंड्याचाच कालवण, किंवा संध्याकाळी उकडते पुन्हा अंड्याचं कालवण, त्याच्यामुळे ना अंडी 2 डझन तरी संपली. याचं ना तुम्हाला जीन्स दाखवते मी. आणि रुद्र झोपलं आहे, बघू शकता. तर मी पहिले जीन्स दाखवते. तर काहीच जीन्स दाखवते. माझ्यामध्ये ना असं कॅपॅसिटी नाही आहे माझ्याशी बोलायची, ब्लॉग करायचं म्हणून करते. जरा समजून घ्या थोडं. खूप खरं सांगते, खूप म्हणजे खूप टेन्शन आहे मला. खूप मी ना चेहऱ्यावरून असं कधी दाखवत नाही, चेहऱ्यावर माझं दिसत पण नाही. आणि मला टेन्शन आलं ना की माझी तब्येत बारीक होत नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे असं कोणाला वाटत नाही की हिला टेन्शन आहे. मला खूप म्हणजे खूप टेन्शन आहे. खूप म्हणजे ना चारही बाजूने मला टेन्शन आहे बोला की काय करू, मला तेच समजत नाही.
देव माझ्यासोबतच असं का करतोय मला हेच कळत नाही, पण बघू सगळं ओके होईल हीच प्रार्थना करते देवाकडे. तर ही जीन्स घेतल्या, हा कलर नव्हता माझ्याकडे, आणि मला अजून ना याच्यामध्ये असा थोडासा ग्रेमध्ये, थोडासा डार्क ग्रेमध्ये खूप भारी आहे, तो नंतर घेणार आहे मी. तर ही जीन्स घेतली मी, 32 नंबर आहे माझी, तरी असे जीन्स घेतले. आणि लवकरच आमची एक स्मॉल ट्रिप होणार आहे, थोडं देवदर्शन होणार आहे, कारण की सगळ्यांना देवदर्शन करायचं आणि आम्हालासुद्धा कधीपासून रुद्र झाल्यापासून आम्ही बोलतो की तिथे जायचं आहे जायचं जायचं आहे, पण होतच नाही आहे. त्यामुळे ना आता तुम्हाला सांगत नाही, फक्त स्मॉल ट्रिप होणार आहे सांगणार आहे. आम्ही असे भाऊ बहीण असं नवीन वहिनी वगैरे आम्ही आता असे सगळे जाणार आहोत आणि देवदर्शन करून येणार आहोत की सगळे विघ्न आमचे दूर कर देवाला हेच सांगेल. तर जीन्स घेतले, तर ही जाताना तेव्हा वेअर करेन मी. तरी अशी जीन्स आहे आणि हा टॉप आहे. तर हा दिसतोय खूप छान, तर असा हा टॉप आहे, दिसतोय खूप छान, पण नंतर मला वाटलं की एकदमच असं डार्क किंवा असं थोडासा रिच वाटत नाही असं मला वाटलं. त्याच्यामुळे जेव्हा घालेल ना तेव्हा तुम्हाला समजेलच, तुम्हाला दाखवेलच मी. तर असं जे टॉप घेतला आणि हा टॉप आहे 350 रुपयाचा, हा टॉप 350 रुपयाचा, आणि ही जीन्स डीमार्टमधून घेतली मी 450 रुपयाची, फॅब्रिक खूप छान आहे. तर हे घेतले, तुम्हाला आमच्या झाडावरचे ना पेरू दाखवते. तर गाईज बघू शकता हा पेरूचं झाड आहे ना, हा मीच आणलेला जेव्हा मी पुण्याला राहायचे ना तेव्हा येताना घेऊन आलेली. आणि हा ना लाल पेरू आहे, आपला असा नॉर्मल पेरू असतं ना तसं नाही आहे, लाल पेरू आहे. तिथे पण दोन पेरू लागलेत, तिथे पण आहेत दोन पेरू, तिथे पण एक आहे, भरपूर लागलेत. तिथे पण एक खाली आहे बघा, तिथेच आहे ना, हां खाली. कुठे मला दिसतच नाही, हां हा बघा तिथं पण आहे, अजून भरपूर आलेले आहे, कुठे गेले घा माहिती. आणि आंब्यावर झाडावर आंबे आले होते ना, यातला एकसुद्धा मी टेस्ट केला नाही. तर चला, तर गाईज फायनली इथं आलेली आहे मी, आणि काय गुड न्यूज आहे ती तुम्हाला नंतरच दाखवील. त्याआधी आपण सायलीचा संसार बघूया. सायलीने तिच्या संसारासाठी थोडीशी खरेदी केली, आता माणगावला जाईल ना, परवा झाला ना, तर बघा काय काय आणलं आहे. नवीन नवीन असताना जुनी झाल्यावर काय नाही, मग नंतर तेच वापरेन मी पण. गुप आणायची आणि हे काय छत्री, कितीला घेतली ही? 300 रुपयाला. छान वायफर मला पण घ्यायचा, माझं पण खराब झालं आहे. हा किचन वायफर बरा आहे, कितीला घेतला सर? हा ब्रश घेतलाय, आता मामीला घावणी वगैरे करून देईल ना, मग त्याला तेल लावायला. अच्छा एक असे छोटा मोठा संसार तिने असा गोळा केलाय. काय घेतलास? हे आमचा आजारी पेशंट बघा, धोपट न कोणाला धोपटायला घेतलास? धोपटनं पण आणलंय, सायली मामी मशीन आहे ना, तरी पण धोपट ना आणलं. अरे ते हे करायला पाय पाय खालचे, हा असे हे मी नाही ते टाकी, बाय बी सांगल्यावर मी तसले घालून बी नाही टाकत. मशीन मध्ये ना टाकूच नाही, चांगलेच कपडे टाकायचे, मग मशीन खराब होते. तू ओ पाय पुसणे मला. हा हा आणि तू? आमचे तर मशीनच नाही, म्हणजे आता हे आणि पाय पुसणे वगैरे मी पहिली. मामी सगळ्यात जास्त मशीन मध्ये, मग ती मशीन ठेवी मशीन राहील, मग कशी राहील सांगा? किती खराब कपडे वगैरे आपण बाहेर धुवायचे आणि चांगलं. तेच ना सर, बघा सायलीचा संसार आणि सायली. तर सायली सांची एक छान पैकी अशी गुड न्यूज येते तुम्हाला, आल्यावर दाखवीलच काय ती, आणि सायली आपल्याला पार्टी सुद्धा देणार आहे. तर गाईज बघा किती शेंगा पाडल्यात मामाने, आणि या अर्ध्या ताईच्या अर्ध्या मला. तर सायली विचारी देते मला गोळा करून. प्रज्ञा कुठे चाललीस? हाय ऋतू. ऋतू 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 जा दीदी मावशी सोबत जा. मामा मारले मावशीला बदमाश काय. हा जाऊ जाऊ.
तर गाइस आता मी साडी लावले आणि सायलीची साडी लावले आम्ही सगळ्यांनी मॅचिंग लावले आणि सायलीने जे लावले ना ती हळदीला ती वाली साडी तर ती साडी माझी चोरीला गेली परेशच्या हळदीच्या दिवशी मामीने सर्वांना घेतल्या होत्या ना साडी ती माझी चोरीला गेले तर ती माझ्या भेटत नाही म्हणजे घरातूनच कोणीतरी नेली तर त्यामुळे सायलीकडे ही सेम तशी त्यातली साडी होती तर सायलीची साडी मी लावले मामी पण सेम साडी लावते आणि आता आम्ही सगळे मॅचिंग करणार आहोत आणि काय आहे सरप्राईज ते तुम्हाला मी लवकरच दाखवेल कारण की आलेत जरा 10-15 मिनिटात येतील सगळे त्यानंतर तुम्हाला दाखवते मी चला तर गाईज फायनली मी ते आवाज झाली तो हार गे तर हार बघून तुम्हाला समजलंच असेल की आमच्या घरामध्ये काय आले मामाच्या घरामध्ये तर चला आता आले गाडी गाडी आले आणि ती सुद्धा इर्टिका घेतले आता आम्हाला टेन्शन नाही कारण की आता 7 जण त्या गाडीमध्ये सहज जातात प्रतिमेश जरा गाणं बंद कर परेश कॉंग्रॅच्युलेशन कसं वाटतंय गाडी आली तुझी सायली सायलीताई इकडे या तुम्ही सायलीताई कॉंग्रॅच्युलेशन कसं वाटतंय तुझी गाडी आली परेश बायकोसाठी गाडी घेतलीस मम्मी कुठे तुझी मम्मी हां मामी कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या मुलाने गाडी घेतली सायली पार्टी दे मम्मी कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या भावाच्या पोराने गाडी घेतली सुनताई कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या भावाने गाडी घेतली कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या भावाने गाडी घेतली हे आमच्या गाडीतले आयन कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या मामाने गाडी घेतली मत झाला नुसता प्रणय कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या भावाने गाडी घेतली तर पहिले तर गाडी वॉश करतात त्यानंतर पूजा करायची ते नारळला नको हे करायला म्हणजे फडायचंय सर ओम काढायचा तो एक पोळ तिथे ठेवला तो पण खाल्ला आपण नाही तर उठा जा साली तू धरता साली थोडी दोन्ही पावले हे करायचे काय बघा काय बघा दोन्ही हात हे कर दोन्ही हात सायली जायचा तर आई असं चोल चोल आई असं चोल 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 दोन्ही हात ते बघ ती शिक्षिका ती ऐकल जा सायली सो हे गाईज गुड इव्हनिंग वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे रुद्रस मम्मा 28 तर आता गाईज मी बाजारात चालले कारण की पालकभाजी वगैरे घ्यायला त्यांना काहीच खायचं नाही मोड आलेले कडधान्य वगैरे चिकन मटण वगैरे काहीच खायचं नाही आहे उंडे अंडी तर पालकभाजी वगैरे आणून ठेवते आणि मम्मीने भाजी दिली होती ना गवार वगैरे तर कोण असं पाहुणे आले ना की मी देऊन टाकते भाजी
आणि मग आता माझे वांदे झालेत, कारण की ते खात नाही, मग उगाच ठेवण्यापेक्षा मी देऊन टाकते. पण आता ते खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही आहे, कारण की जेवायला काय बनवू ते समजत नाही. त्याच्यामुळे आता हिरव्या भाज्या घेऊन येते मी जाऊन. तर चला तुम्ही पण या माझ्यासोबत. तर इथे काल मी सायलीची साडी लावली होती ना, तिथे जी सायली रिटर्न देते साडी, ती मम्मीसाठी थोडं खायला घेतलं. तर साडी देईल मम्मीला खायला देईल, आणि त्यानंतर मग बाजारात जाईल भाज्या घ्यायला, हिरव्या भाज्या वगैरे घ्यायला काय ते. तर चला. तर गाईज, फायनली मी बाजारातून आलेली आहे, आणि बाहेर खूप खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर पाऊस होता, त्याच्यामुळे ना काही शूट नाही केलं मी. तर हे बघा, पिशवी भरून सामान आणलं आहे. तर काय काय सामान आणलं आहे ते तुम्हाला दाखवते मी. तर पहिलं आणलं आहे दूध, त्याच्यासोबत एक दोन कॅडबरी, आणि पपई आणलं आहे त्यांना खायचं. पपई खायचं आहे ना, पपई खायचं आहे ना. ओके बापरे. तर गाईज, इथे ना मी डाळिंब घेतलेत आणि संत्री. तर ही डाळिंब आहेत 80 रुपयाची, आणि संत्री आहेत, संत्री पण 80 रुपयाचीच ना की 90 रुपयाची. तर संत्री 90 रुपयाचे पाव आहेत, आणि डाळिंब 80 रुपयाचे अर्धा किलो, आणि पपई हा 20 रुपयाचा आहे. त्यानंतर रुद्रला नाचणी सत्व आणलं आहे, ही घरून मम्मीने भेंडी दिली. टॉमॅटो 100 रुपये किलो झालेत, तर मी अर्धा किलो आणलीत आणि दोन घरातून दिलीत. त्यानंतर बटाटे 1 किलो आणलीत, आणि इथे दूध गरम करत ठेवलं आहे मी. तर चला, सगळे टॉमॅटो वगैरे ना धुवून घेतले, कारण की आता पावसाचे कीटाणू वगैरे लागतात त्याच्यामुळे. तर चला, हे आता मी फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवते नंतर. तर गाईज, इथे मी सूप बनवलं आहे माझ्यासाठी. तर या सगळ्यांनी सूप प्यायला, मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम बनवलं आहे, बघू आता कसं लागतो आहे. तर गाईज, आता रुद्रला मी भरवते नाचणी सत्व, आणि तिथे रुद्र आहे, आणि खूप दिवसांनी त्याला नाचणी सत्व भरवते, कारण की नाचणी सत्व कधीपासून संपलेला. तर आता भरवते त्याला, आणि रात्रीचं ना थोडं लाईटच देते, कारण की ना तो आता पुन्हा थोडंसं असं वॉमिटिंग करायला लागला, त्याच्यामुळे ना थोडं लाईटच देते. आणि आज ना त्या बेडरूममधला पंखावरचा आहे ना, तो थोडासा स्लो चालायचा, तर थोडासा रिपेअर केला, आणि तरी पण एवढा रिपेअर नाही झाला आहे, त्याला बाहेर नेऊनच रिपेअर करून आणावं लागेल, थोडीशी कमीच हवा लागते. आणि गिझर कधीपासून बंद होता, तो फायनली चालू केला आहे, तो पण दुरुस्त केला आहे. आणि आता पावसाचं तो लागणारच, कारण की थंड खूप पाणी असतो, आणि अशी पॉटी वगैरे रुद्राने केलं, पटकन लावलं आणि पटकन होऊन जातो म्हणजे सगळं. तर गिझर पण ऑन केला आहे, आणि इथे रुद्र खेळतो आहे, रुद्र बघा. चला, नाचणे सत्व म्हटलं गार होते तोपर्यंत तुमच्याशी बोलते. आणि तुम्हाला ना मागच्या ब्लॉगमध्ये मी म्हणजे एकादशीच्या ब्लॉगमध्ये जेव्हा आमच्या गावाकडे खाण गेली, त्याचं ना मी तुम्हाला एक्सप्लेन केलंच नाही की एक्झॅक्टली काय झालं आहे वगैरे. तर काय रुद्र, तर गाईज हा काय मला सांगून देणार नाही, मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते, किंवा एक असं पर्सनली ब्लॉग करेन, आणि त्यावर सांगेल की एक्झॅक्टली काय झालं आहे, कशी खाण गेले, गावाला कशापासून धोका आहे, कसा धोका आहे, पूर्ण तुम्हाला मी माहिती देईल, ठीक आहे. कारण की त्या दिवशी मला एवढं माहिती नव्हतं, त्याच्यामुळे आपण उगाच बोलणं चुकीचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं नाही बोलली नाही. त्यानंतर 2 दिवसात खूप सगळी माहिती समजली, कशामुळं झालं वगैरे, काय झालं ते. तर तुम्हाला मी एका ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेल गावाला कशापासून धोका आहे, खाडीचं पाणी आतमध्ये गेल्यावर काय होईल वगैरे गावामध्ये, तर तुम्हाला सगळं सांगेल. आणि फोटो माझ्याकडे आहेत, तेसुद्धा मी व्हिडिओमध्ये लावेल. तर कसा वाटला एकदम छोटासा मिनी ब्लॉग, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि या पुढचे ब्लॉग आता खूप इंटरेस्टिंग येतील आणि व्यवस्थित येतील, कारण की आता थोडं मी टेन्शन फ्री झालेली आहे, आणि खूप दिवस रील सुद्धा बनवले नाही.